अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून जामनेर नगर परिषदेमधील 7 कार्यालयीन कर्मचारी आणि 6 सफाई कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत। तसेच जामनेर नगर परिषद येथे सकाळी 10 ते 1 दरम्यान समस्या घेऊन येणाऱ्या नागरिकांची देखील प्राथमिक तपासणी केली जाते। त्यात मागील आठवड्यात 14 तर आज 4 नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असल्याची माहिती नगर परिषदेचे मुख्य अधिकारी राहुल पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। मागील 15 दिवसात नगरपालिकेच्या जे कार्यालय आहे त्याच्यामध्ये जे आमचं ऑफिस स्टाफ आहे याच्यामधून 7 कर्मचारी पॉझिटिव्ह आहेत आणि 6 कर्मचारी सफाई कर्मचारी हे देखील पॉझिटिव्ह आले आहेत। एकूण किती आले सर पॉझिटिव्ह? एकूण 14 कर्मचारी नगरपालिकेचे पॉझिटिव्ह आले। तरी देखील लोक इथं येत आहे फिरत आहे, तर काय सॅनिटायझर वगैरे केले आहे का आपण? सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि जे नागरिक रोज सकाळी कार्यालयामध्ये येतात तर सकाळी 10 ते 1 आम्ही त्यांचं इथं सॅम्पल राबवतो। तर मागच्या आठवड्यात 96 टेस्ट केल्या होत्या जे नागरिक नगरपालिकेत येत होते, तर त्यापैकी 14 नागरिक हे पॉझिटिव्ह आलेले होते आणि आज 35 नागरिकांची टेस्ट केली, त्यापैकी 4 नागरिक पॉझिटिव्ह आलेले। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।